आता एक ब्रेकिंग बातमी, ते अरविंद केजरीवाल हे ठाकरे आणि पवारांच्या भेटीला येणार आहेत. अरविंद केजरीवाल हे उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीला येणार आहेत. 24 मे रोजी उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत, तर 25 मे रोजी शरद पवारांची भेट घेणार आहेत. यापूर्वी 23 मे रोजी ममता बॅनर्जीचीही भेट घेणार आहेत. राज्यसभेत केंद्रीय अध्यादेश रोखण्यासाठी केजरीवालांची मोहीम असल्याचं देखील सांगण्यात येते. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल हे ठाकरे आणि पवारांच्या भेटीला येणार आहेत. 24 मे रोजी ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, तर 25 मे रोजी शरद पवारांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते. याआधी 23 मे रोजी ममता बॅनर्जीचीही ते भेट घेणार असल्याची माहिती आता मिळते. राज्यसभेमध्ये केंद्रीय अध्यादेश रोखण्यासाठी केजरीवालांची मोहीम असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे या संदर्भातल्या भेटी घेणार आहेत. 24 मे रोजी ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, तर 25 मे रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील ते भेट घेणार आहेत. मात्र या दोन्ही भेटीच्या आधी 23 मे रोजी ते ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती आता मिळते. राज्यसभेत केंद्रीय अध्यादेश रोखण्यासाठी केजरीवालांची मोहीम सुरू असल्याची आता माहिती मिळते. अरविंद केजरीवाल यांचा हा दौरा, या दौऱ्याच्या दरम्यान ते शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत. 25 मे रोजी शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत, तर त्याआधी 24 मे रोजी उद्धव ठाकरे आणि 23 मे रोजी ममता बॅनर्जी यांची देखील ते भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल हे या भेटी गाठी घेणार आहेत. 25 मे रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील ते भेट घेणार आहेत, तर 23 मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ते भेट घेणार आहेत. तर 24 मे या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील ते भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यापूर्वी 23 मे रोजी ते ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यसभेत केंद्रीय अध्यादेश रोखण्यासाठी हे भेटीगाठी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अरविंद केजरीवाल राज्यसभेमध्ये केंद्रीय अध्यादेश रोखण्यासाठी ह्या भेटी घेणार असल्याची माहिती आता मिळते. अरविंद केजरीवाल हे ठाकरे आणि पवारांच्या भेटीला येणार आहेत. 24 मे रोजी उद्धव ठाकरे, तर 25 मे रोजी शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत. तर या दोन्ही भेटीच्या आधी 23 मे रोजी ते ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यसभेमधला केंद्रीय अध्यादेश रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची ही मोहीम सुरू असल्याची आता माहिती मिळते.